थोड्या वेळपूर्वी आग लागलेली आम्हाला दिसली, आम्ही या खाली उभो होतो. आज आमचं क्लोजिंगचा दिवस, आम्ही सगळे एम आर बंधू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सर्वजण आम्ही खाली उभे होतो, 8-10 जण, 8-10 लोक आम्ही. आणि वरती पाहिल्यावर आम्हाला दिसलं की या ठिकाणी आग लागलेली. आणि त्यानंतर आम्ही जाऊन आमचं किरण सायंटिफिकचे मालक त्यांना कळवलं. त्यानंतर त्यांनी डॉक्टर साहेबांना, आम्ही 2 MR आमचे डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनाही कळवलं. आणि ताबडतोब आम्ही या ठिकाणी अग्निशामक दलाला फोन लावला आणि गाडी बोलवली. त्यांनी योग्य ती वेळ साधत चांगल्या पद्धतीने ते आगीला विझवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो, ही घटना आम्ही एवढी पाहिली आणि या ठिकाणी काही असं अनुचित घडलं नाही, एवढं बरं झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणी होतं का तिथं, कोणी सांगू शकतो? दादा होते. दादा होते. MRN च्या सदरतेमुळे सर्वे आम्ही आग टाळली. तू सांगेन काय बोलू, तू व्या सांगेन. काही नाही, आम्ही सर्व MR बंधू इथं आमचे मंथ एंड असते क्लोजिंग, तिथं आम्ही दरवेळेस आमचा कट्टाच असतो आमचा इथं बसण्याचा. तर आम्ही सगळे बसले असताना आम्हाला तिथं एक धूरचा वास आला आणि आम्ही वरती पाहिलं तर आग लागली होती. लगेच आम्ही इथं जे किरण सांडवी यांचा मालकांना पण कळवलं आणि वरती जाऊन डॉक्टर नारखेडे यांचं हॉस्पिटल आहे वरती आणि त्याच्यावरती ते राहतात. तर एकदम वरच्या मजल्यावर आग लागलेली होती, तर आम्ही त्यांना कळवलं आणि 101 नंबरवर कॉल केला आणि आम्ही अग्निशामक दलाला पण इथं बोलवलं होतं. त्यांनी जवळपास 1/2 तास प्रयत्न करून आग विझवलेली आहे. MR लोक इथं आहेत, 8 ते 10 MR होते. जसं त्यांना जसं कळलं का आग लागली आहे तर पूर्ण जिथं इथं दवा बाजार आमचा आहे इथं BJ मार्केट, तर सगळे MR इथं जमा झालेले आहेत होते. आणि भरपूर ट्रॅफिक वगैरे पण जमा झाली आणि भरपूर यांना अडचण पण व्हायला झाली आणि अग्निशामक दलांना. आम्ही असं ऐकलं की MR बांधून खूप मोठी मदत केली. हा मग इथं तेच सांगितलं ना, आमचं इथं आम्ही सगळे MR बंधू इथं असतात. अग्निशामकला फोन लावून त्यांनीच अग्निशामक दलाला बोलवलं आणि मोठी हानी टाळलेली आहे, जीवित आणि वित्तहानी.